हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौथा अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग आपण आज अठरावा श्लोक वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रीलप्रभपात प्रार्थना करूया हे प्रपात आम्ही भगवद्गीता ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रपात श्लोक क्रमांक अठरा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश देताना म्हणत आहेत कर्मणी कर्मय पशे अकर्मणी कृत्न कर्मकृत भाषांतर जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य होय आणि जरी तो सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला तरी तो दिव्य स्तरावर दिव्य स्तरावर स्थित आहे तर आधीच चर्चा झाली आहे सतराव्या श्लोकामध्ये की कर्माच्या गुंतागुंती समजणं अत्यंत कठीण आहे मनुष्याने कर्म विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणलं पाहिजे हे सगळं भगवंतांनी सांगितलं आहे आणि भगवंत आता म्हणत आहेत की जो व्यक्ती कर्मामध्ये अकर्म पाहतोय आणि अकर्मात कर्म पाहतोय असा व्यक्ती बुद्धिमान आहे आणि असा व्यक्ती जरी सर्व प्रकारची कर्म करण्यात मग्न असतो तरी तो दिव्य स्तरावर आहे तर गीताभूषण टीका आहे श्रीलबद्द्य विद्याभूषण यांनी लिहिली ते म्हणत आहेत कर्मणी अकर्म यशेत तर हा जो व्यक्ती आहे तो काय करतो आहे कर्म करतो आहे कशा भावनेत करतो आहे निष्काम भावनेत करतो आहे निष्काम भावना म्हणजे स्वतःच्या इंद्र तृप्तीची काही त्याला इच्छा नाहीये म्हणजे इंद्र तृप्तीच्या इच्छेरहित असा तो कर्म करतो आहे असं कर्म जेव्हा व्यक्ती करतो तेव्हा त्याला आत्मज्ञान प्राप्त होतं म्हणजेच काय आहे आत्म्याचं ज्ञान प्राप्त होतं त्याच्या हृदयाचं शुद्धीकरण होतं तर हे कर्म करण्यामागचा या व्यक्तीचा हेतू काय आहे त्याला स्वर्गात जाऊन काही इंद्रिय उपभोग घ्यायचं नाहीये त्याचं एकच ध्येय आहे माझ्या हृदयाचं शुद्धीकरण व्हायला पाहिजे तर वैष्णव आचार्य उदाहरण देऊन हे समजवतायत की जेव्हा एखादा व्यक्ती आहे जो मंदिरात सेवा करतो आहे तो भक्त आहे आणि मंदिरात झाडतो आहे तेव्हा बाहेरून येणारा जो भक्त नाही आहे अशा व्यक्तीला काय वाटेल हां कोणीतरी कामगार आहे काहीतरी हे झाड जो आहे साधारण कार्य करतो आहे पण हा भक्त भगवंतांच्या संतुष्टीसाठी हे कार्य करतो आहे आणि त्यामुळे या भक्ताचं हृदय हे भगवंतांची सेवा करत हे मोठ्या प्रेमाने तो कार्य करतोय झाडण्याचं त्यामुळे हृदय त्याचं साफ होत तर आपण जे आहोत आपण भगवंतांची भक्ती करतो आहोत तर आपण भगवंतांवर प्रेम करतो आणि विविध कार्यांद्वारे आपण भगवंतांची सेवा करतो तर असं हे जे भगवंतांच्या आनंदा प्रित्यर्थ केलेले जे कर्म आहे ज्यामध्ये आपल्या स्वतःचे इंद्रिय तृप्तीचा विचार नाही आहे तर असं कर्म आहे ते कर्मबंधनातून मुक्त असतो तर असा व्यक्ती आहे तो स्वतः काय जाणतो की मी अशी कर्म करतो आहे यामुळे काय मला आत्मज्ञान प्राप्त होईल मग असा व्यक्ती कर्म करायला कधीच घाबरत नाही तो भगवंतांसाठी कर्म करतो आणि तो कसा आहे दिव्य अवस्थेत आहे जसं तुम्ही जर दुसऱ्या ओळीत शेवटून तिसरा शब्द बघितला युक्त हा म्हणजे तो काय आहे दिव्य स्तरामध्ये स्थित आहे असा व्यक्ती असा व्यक्ती आहे तो कर्मफळाने बद्ध होत नाही दुसऱ्या पहिल्या ओळीतले दुसरे शब्द असे आहेत अकर्मणी च कर्म तर जो व्यक्ती आहे तो अशा दिव्य अवस्थेत आहे म्हणजेच काय आहे जो भगवंत दिव्य आणि भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये तो मग्न आहे तर तो व्यक्ती जाणतो की मी निष्काम कर्म करीन माझ्या सगळ्या कर्मांना भगवंतांशी जोडेन तर मला आत्मज्ञान प्राप्त होईल मी भोगाच्या वासनेतून मुक्त होऊन जाईन तर असा हा जो आत्मज्ञानी व्यक्ती आहे तो कृष्ण भावना भावित होऊन कर्म करतो तर असा व्यक्ती आहे तो सर्व प्रकारची कार्य करतो पण कर्म फळाशी आसक्त नसल्यामुळे तो दिव्य स्तरावर स्थित असतो जे थोडक्यात हेच की स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी कोणतंच कार्य केलं जात नाही तर प्रभुपात प्रवचनात सांगतात की कर्मणी अकर्म यशेत जो कर्मामध्ये अकर्म पाहतो म्हणजे तो कर्म तर करतोय पण त्या कर्म करण्यामागे त्याची इंद्रिय उपभोगाची इच्छा नाही आहे तर ते, ते कर्म कर्म जे, कर्म जे कर्म आहे ते त्या व्यक्तीला कर्मबंधनात अडकवत नाही अकर्म म्हणजे काय असं कर्म जे कर्मफळात गुंतवत नाही म्हणजेच कर्मफळ देत नाही मनुष्य एखादा जेव्हा कर्म, कर्म करतो तर त्यातून त्याला काहीतरी इंद्रिय उपभोगाची इच्छा असते जर अशी इंद्रिय उपभोगाची इच्छा असते तर त्या कर्माचं फळ त्या मनुष्याला भोगावं लागतं पण जेव्हा व्यक्ती कृष्ण भावनेमध्ये कर्म करतो तर ते कर्म कसं आहे भक्तिमय कर्म आहे भगवंतांच्या संतुष्टीसाठी कर्म आहे तर असं कर्म आहे ते कर्मबंधनातून मुक्त करणार तर कर्मणी कर्मणी म्हणजे काय आहे कर्मणीचा जर तुम्ही अर्थ बघितला तर इथे काय दिलं आहे कर्मणी म्हणजे कर्मामध्ये असं म्हटलेलं आहे तर कर्मामध्ये म्हणजे काय आहे रिझल्ट अशी कार्य करतो आहे तो एखादा व्यक्ती की त्याला काहीतरी अपेक्षा आहे तर जसं म्हटलं आहे ना की काही अपेक्षा करून केलेलं कर्म कसं असतं कर्मबंधनात अडकवतं तर प्रभुपात काय म्हणत आहेत प्रवचनात की मेक इट अकर्मणी म्हणजे कोणतेही रिझल्ट मिळणार नाहीत म्हणजेच काय कर्म करताना जर सकाम म्हणजेच फळाच्या अपेक्षेसहित जर तुम्ही कर्म करतात तर त्याचं फळ भोगावं लागेल पण जर अकर्मणी म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता जर कर्म करता आहेत भगवंतांच्या प्रित्यर्थ कर्म आहेत तर मग ते अकर्मणी होईल म्हणजेच काय आहे ते अकर्म बनेल म्हणजेच ते कर्मफळ देत नाही ते कर्म आपल्याला कर्मफळ देत नाही कर्मबंधनात अडकवत नाही तर जसं उदाहरण प्रपात सांगतात की अर्जुन आहे तो क्षत्रिय आहे त्याने युद्ध केलं पण स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी केलं का नाही भगवंतांची आज्ञा पालन करण्यासाठी त्यांनी ही जेव्हा भगवंतानी गीता सांगून पूर्ण केली त्यानंतर हे युद्ध केलं तर इतकी त्यांनी हत्या केली या युद्धामध्ये तरी त्या हत्येचं पातक पाप अर्जुनाला भोगायला लागलं नाही म्हणजेच काय भगवंतांच्या आज्ञांचं पालन करण्यासाठी जेव्हा कर्म केलं जातं तर त्याचं कर्मफळ भोगावं लागत नाही आपण कुठच्याही वर्णाचे असू कुठच्याही आश्रमाचे असू जर आपण भगवंतांच्या आज्ञेनुसार कार्य केलं तर ते काय आहे कर्म कसं असतं अकर्म म्हणजे म्हणजेच काय आहे कर्मफळ नाही मिळत त्यामुळे कर्मबंधन लागत नाही एवढं आपल्याला कळलं आहे तर आता पुढे वाचूया आपण तर एक लक्षात आहे की असा हा जो व्यक्ती आहे जो अकर्म करतोय तो कर्मफळाशी आसक्त नाहीये आणि जे शेवटून दुसऱ्या ओळीतला शेवटून तिसरा शब्द युक्त हा म्हणजे तो दिव्य स्तरामध्ये स्थित आहे म्हणजे असा व्यक्ती आहे तो मुक्तीसाठी योग्य असतो कारण त्याला या भौतिक जगतात स्वतःसाठी काही तृप्ती करण्याची काही इच्छा नाही आहे तो भगवंतांशी जोडला गेलेला आहे दिव्य स्तरावर स्थित आहे तर तो जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी योग्य आहे असं स्त्रीला बलदेव विद्याभूषण समजवत आहेत तर तात्पर्य वाचूया कृष्ण भावना युक्त कर्म करणारा मनुष्य स्वाभाविकपणे कर्मबंधनातून मुक्त असतो कशी कर्म करतो हा मनुष्य कृष्ण भावनायुक्त म्हणजे काय सर्व कर्म भगवंतांच्या आदेशानुसार भगवंतांना संतुष्ट करण्यासाठीच तो करतो आहे जसे भगवंतांनी आज्ञा दिल्या आहेत वैदिकशास्त्रातल्या तर त्या वैदिकशास्त्रातल्या आज्ञा हा कृष्ण भावना युक्त मनुष्य आहे कृष्ण भावना भावित मनुष्य आहे तो आपल्या अधिकृत आप गुरु शिष्य परंपरेतील आचार्यांकडून सगळं शिकतो आणि तशीच कर्म करतो तर स्वाभाविकपणे असं म्हटलंय की असा मनुष्य स्वाभाविकपणे कर्मबंधनातून मुक्त होतो का कारण त्याला कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी काही वेगळा आणखीन प्रयत्न करायला लागत नाही तो केवळ भगवंतांच्या संतुष्टी प्रत्येक कार्य करतो आणि इंद्रिय उपभोगाची भावना नाहीये त्यामुळे कोणतंच कर्म त्याला कर्मबंधनात अडकवत नाही पुढे वाचूया त्याला कर्माच्या परिणामांपासून सुखदुःखे भोगावी लागत नाही नाही एक ओळ राहिली तो आपली कर्मे श्रीकृष्णन प्रित्यर्थ करीत असल्या कारणाने त्याला कर्माच्या परिणामांपासून सुख दुःखे भोगावी लागत नाहीत तर त्याची कर्मे कोणासाठी करतोय तो भगवान श्रीकृष्णांसाठीच करतो आहे तर ह्यासाठी एक सुंदर उदाहरण दिलं जात ही एक भारतीय सैनिक आहे जो काय आहे युद्धभूमीवर पाकिस्तान जे शत्रू देश आहे त्याच्या अनेक अनेक सैनिकांना तो मारतो आहे वरिष्ठ जे आहे अधिकारी आहेत लष्करी अधिकारी त्यांच्या आदेशानुसार हा भारतीय सैनिक मारतो आणि अनेक सारे तो पाकिस्तानी सैनिक आहे शत्रू पक्षातले सैनिक आहे तो मारतो जरी काय आहे तो अनेक मनुष्यांची हत्या करतोय या युद्धामध्ये तरी भारत सरकार मनुष्य हत्या केली आहे मनुष्य वध केलं आहे म्हणून त्याला फाशी देतं का नाही उलट या युद्धामध्ये चांगली कामगिरी केली आहे असं म्हणून त्याला पुरस्कार दिला जातो आणखीन एक उदाहरण दिलं जातं रोपाद म्हणतात की, की बँकेमध्ये काम करणारा जो कॅशियर आहे तो बँकेसाठी कार्य करतो तेव्हा कॅशियरला काय पैसा मिळत असतो आणि तो पैसा देतही असतो म्हणजे पैशाची देवाणघेवाण सुरू असते या कार्यामध्ये कॅशियरच्या कामात तो लाखो करोडो रुपये मोजत असतो पैसे अतिशय काळजीपूर्वक मोजत असताना त्याला पूर्ण जाणीव असते की हे पैसे माझे नाही आहेत हा तर असा हा व्यक्ती आहे कॅशियर uh, तो हिशोब ठेवत असतो नीटपणे त्याला माहिती असतं की संध्याकाळी बँक मला जेव्हा सोडायची आहे काम संपवायचं आहे तेव्हा हे सगळे पैसे मला बँकेत जमा करायचे आहेत हिशोबानुसार जर काही पैसे कमी असतील तर मला स्वतःच्या खिशातून ते पैसे भरायला लागतील आणि त्यामुळे तो अतिशय सावधतेने कर्म करतो असा कॅशियर कोणत्याही ते जे पैसे येत आहेत किंवा जात आहेत त्यांच्याशी तो आसक्त नसतो म्हणजेच काय आहे कॅशियर निर्लिप्त असतो तर या दोन उदाहरणांवरून आपण समजू शकतो की आता हा जो भक्त आहे तो काय करतो आहे भगवंतांच्या प्रित्यर्थ कर्म करतो आहे त्यामुळे कर्माचे जे परिणाम आहेत जे सुख दुःख आहेत ती त्याला भोगायला लागत नाही त्याला कर्म बंधन लागत नाही पुढे वाचते म्हणून श्रीकृष्णां प्रित्यर्थ तो जरी सर्व प्रकारचे कर्म करण्यात मग्न असला तरी तो मानव समाजातील बुद्धिमान मनुष्य आहे तर जर तुम्ही दुसरी ओळ बघितली अठराव्या श्लोकाची तर त्यात दिला आहे बघा पहिल्याच सुरुवातीलाच सह बुद्धिमान मनुष्यशू जे असा व्यक्ती आहे तो बुद्धिमान आहे कसा व्यक्ती जो श्रीकृष्णांप्रत्यर्थ सर्व कर्म करतो आहे <coughs> काय बरं तो असा बुद्धिमान म्हटलाय कारण त्यांनी जाणलंय की या जगतात जे सगळं दिसतं आहे सगळं भगवंतांचंच आहे आणि मग तो भगवंतांसाठीच सर्व कर्म करतो म्हणजेच भगवान श्रीकृष्णांना केंद्रबिंदू ठेवून भगवंतांसाठीच कार्य करतो तो असा व्यक्ती आहे तो बुद्धिमान आहे तर मानवी जीवन हे आपल्याला भौतिक जगतातून बाहेर पडण्याच्या तयारीसाठी दिलं असतं हे तो जो बुद्धिवान आहे जो भगवंतांच्या सेवेत मग्न आहे भगवंतांसाठी कार्य करतोय तो व्यक्ती नीटपणे जाणतो म्हणून असा हा जो भक्त आहे तो या भौतिक जगतातच अडकून पडेल अडकून पडावं लागेल असं कोणतंच कार्य करत नाही आणि त्यामुळे तो दिवसभरातील जी काही कार्य करतो ती भगवंतांच्या संतुष्टीसाठी आनंदाने करतो त्यामध्ये इंद्रिय भोगाची काही भावना नाहीये प्रत्येक कार्य पूर्ण जबाबदारीनी आणि हा भ काळजीपूर्वक भक्त करतो <coughs> स्वतःच्या स्वतःचे इंद्रिय तृप्तीची भावना नाहीये म्हणजे कसंही कार्य करावं असं नाहीये यातनं मला काही मिळणार नाहीये तर मग मी बेदरकारपणे वागेन अशी भावना नाहीये तो प्रत्येक कार्य भगवंतांसाठी करतो आहे आणि अतिशय जबाबदारीने आणि काळजीपूर्वक करतो आहे त्या कोणतेही कार्य करताना त्याला मी पणाची भावना नाही आहे की मी करतोय म्हणून हे कार्य होऊ शकतो आहे असं त्याला कुठेही आसक्ती अशी नाहीये <coughs> तो तो त्याचं म्हणणं काय भगवंत माझे आहेत आणि मी भगवंतांचं आहे आणि भगवंतांच्या आनंदासाठी मी हे कार्य करतो आहे आणि भगवंतांची कृपा आहे भगवंत शक्ती प्रदान करत आहेत म्हणून हे मी कार्य पूर्ण करू शकतो त्यामुळे हे कार्य मी केलं आहे याचा त्याला अहंकार नसतो म्हणून म्हंटल आहे की असा मनुष्य आहे तो मानव समाजातील बुद्धिमान मनुष्य आहे पुढे वाचते अकर्म म्हणजे फलरहित कर्म होय निर्विशेषवादी भीतीमुळे सकाम कर्म थांबवितात जेणेकरून कर्मफळामध्ये कर्मफळामुळे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये तर असे हे एक तर कळलं अकर्माचा अर्थ कळला की फलरहित कर्म म्हणजे काय फळाची अपेक्षा नाही आहे आणि कर्म करतो आहे तर त्यामुळे कोणतंच कर्मबंधन लागत नाही एवढं कळलं पण जे निर्विशेषवादी आहेत निर्विशेषवादी म्हणजे कोण ज्ञानी लोक जे, जे परमसत्य म्हणून ब्रह्मज्योतीलाच उजतात ब्रह्मज्योती हीच त्यांना परमसत्य वाटते आणि ते या ब्रह्मज्योतीवर ध्यान करत असतात चिंतन करत असतात तर त्यांना वाटतं त्यांना एक माहिती आहे की मी आत्मा आहे हे भौतिक जगत आहे त्यामध्ये अनेक सारी दुःख आहेत आणि जर मी सकाम कर्म केलं तर काय होईल मी इथे अडकून पडेन आणि मला दुःख भोगायला लागतील आणि म्हणून ते काय करतात काम कर्म का आत्मसक्षात्कार, आत्मसक्षात्कार सकाम कर्म करण्याचं थांबवतात त्यांना इच्छा काय आहे मला आत्मसाक्षात्कार आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर मला जायचं आहे मला या ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचं आहे जर मी सकाम कर्म केलं तर माझ्या आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर काहीतरी अडथळा येईल आणि म्हणून असे ज्ञानी लोक आहेत ते सकाम कर्म करण्याचं थांबवतात पुढे वाचते आहे परंतु भगवंतांचे साकार रूप जाणणारा मनुष्य निश्चितपणे जाणतो की आपले स्वरूप म्हणजे आपण भगवंतांचे नित्य सेवक आहोत त्यामुळे तो कृष्ण भावना भावित कर्मामध्ये संलग्न राहतो तर <coughs> इथे प्रभुपाद त्यांनी निर्विशेषवादी जो आहे त्याच्याबद्दल सांगितलं आणि आता भक्त आहे भक्त काय करतोय तो भगवंतांचं साकार रूप जाणतो आहे साकार रूप जाणतो आहे म्हणजेच काय आहे तो जाणतो की भगवंत सच्चित आनंद रूप आहेत ते आध्यात्मिक जगतात गोलोकरूपात गोलोक गोलोकामध्ये निवास करतात आणि त्यांच्या शरीरातन दिव्य तेज बाहेर पडत असतं त्यालाच ब्रह्मज्योती म्हणतात हे सगळं ज्ञान या भक्ताला आहे आणि तो भगवंतांचं साकार रूप जाणतो आहे भगवंतांची भक्ती करतो आहे तर पुढे वाचते की भगवंतांचं साकार रूप जाणणारा मनुष्य निश्चितपणे जाणतो की आपलं स्वरूप म्हणजे आपण भगवंतांचे नित्यसेवक आहोत म्हणजे काय जीवेर स्वरूप हय कृष्णेर नित्य दास तर तो हे जाणतो आणि त्यामुळे तो काय कृष्ण भावना भावित कर्मांमध्ये संलग्न राहतो कृष्ण भावना भावित कर्म करतो त्याला त्या कर्मातून काही स्वतःसाठी अपेक्षा नसते ते एक उदाहरण देऊन हे वैष्णवाचार्य समजवतात की कि कितीतरी लोक आहेत ते म्हणतात की तुम्ही इस्कॉनचे भक्त भगवत गीता विकता हे कर्म आहे हा तर असं कर्म करता तुमच्या मंदिरातले जे ब्रह्मचारी आहेत ते असे पैशाचे व्यवहार करत आहेत तर हे कसं योग्य आहे असं ते म्हणतात पण प्रभुपात याला उत्तर देताना समजवतात की भगवंतांच्या भक्तीचा प्रचार करण्यासाठी हे भगवतगीतेच्या पुस्तक ग्रंथ वितरण कार्य आहे ते आवश्यक आहे कारण हे ग्रंथ विकून जे पैसे मिळत आहेत त्या पैशाने नवीन आणखीन ग्रंथ छापण्यासाठी तो पैसा वापरला जातो तर ब्रह्मचारी हे जे गीता विकून जे पैसे मिळत आहेत ते स्वतःसाठी वापरत नाहीत कोणी गृहस्थ पण असे जर ग्रंथ वितरण करतोय तर ते काही स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी हा पैसा सा वापरत नाहीत तर तो सगळा पैसा आहे तो भगवंतांच्या प्रचार कार्यासाठी नवीन ग्रंथ छापण्यासाठीच वापरले जातात तर असे हे जे, जे भक्त आहेत ते कर्मबंधनात अडकत नाही आहेत उलट ते भगवंतांचा प्रचार करण्यासाठी ही कर्म करत आहेत त्यामुळे भगवंत त्यांच्यावर प्रसन्न होतात संतुष्ट होतात त्यामुळे आपण हे जाणलं पाहिजे की हे जे भक्त आहेत ते कृष्ण भावना भावित कर्मामध्ये संलग्न राहतात पुढे वाचते तो सर्व काही श्रीकृष्णान कृष्णांत प्रित्यर्थ करीत असल्यामुळे अशा सेवेमुळे केवळ दिव्य आनंदाची प्राप्ती करीत असतो तर असा भक्त आहे तो भगवंतांच्या सेवेत आहे तर भगवंत दिव्य आहेत आणि त्यामुळे भगवंतांच्या संबंधित कोणतंही कार्य केलं तर दिव्य आनंद प्राप्त होतो एक वेगळंच समाधान प्राप्त होतो तर असा हा जो भक्त आहे तो भक्तिमय कार्य आपल्या मनाप्रमाणे करतो का नाही जे वरिष्ठ भक्त आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार तो भगवंतांची सेवा करतो पण त्याच्या बदल्यात त्याला स्वतःला काहीच नको असत हे जेव्हा जो सेवा करतो आहे भगवंतांचे विविध कार्य भगवंतांसाठी करतो आहे त्या सेवांबरोबरच हा भक्त आहे तो वैदिकशास्त्राचं रोज नियमित श्रवणम करतो आणि अध्ययन पण करतो अभ्यास पण करतो असं भगवंतांनी जे आदेश दिले आहेत भगवंतांच्या बद्दल सांगणारे हे जे ग्रंथ आहेत हे पुन्हा पुन्हा वाचल्यामुळे किंवा त्याचं श्रवण केल्यामुळे या भक्ताला समजतं की भगवंतांची सेवा करणं किती आवश्यक आहे आणि मग तो त्या श्रीमद कथा वाचतो अनेक अनेक भक्तांनी भगवंतांची सेवा केली आहे भगवंतांची प्रेमभक्ती प्राप्त केली आहे कसे हे भक्त भगवंतांना पूर्णपणे शरणागत झाले आणि त्यांनी भगवत प्राप्ती केली भगवत धामात गेले तर आपण सुद्धा असंच केलं पाहिजे अशी या भक्ताला श्रवण केल्यामुळे रोज भगवंतांविषयी भक्तांविषयी श्रवण केल्यामुळे एक प्रेरणा प्राप्त होते तर मी सुद्धा हे माझं मौल्यवान मनुष्य जन्म मिळाला आहे त्याचं सार्थक करीन असं तो विचार करतो आणि कृष्ण भावना भावित कर्म करतो भगवंतांना आनंद देण्यासाठीच सगळं कर्म करतो आणि भगवंतांशी जोडला गेला आहे त्यामुळे स्वतःलाही त्याला दिव्य आनंदाचं प्राप्ती होते पुढे बसते जे या मार्गाचा अवलंब करीत आहेत ते इंद्रिय तृप्तीच्या इच्छेपासून मुक्त असतात तर जसजसा भक्त भगवंतांची सेवा करत जातो तस तसं त्याच्या मनातून इंद्रिय तृप्तीची जी इच्छा आहे ती पूर्णपणे निघून जाते तरी ना तृप्तीची इच्छा कुठच्या स्तरावर असते शारीरिक स्तरावर असते पण भगवंतांची सेवा सतत केल्यामुळे जी हा जो भक्त आहे तो शारीरिक स्तरावरून हळूहळू हळूहळू आत्मास्तरावर येऊ लागतो पुढे वाचते श्रीकृष्णांची नित्यसेवा करण्याच्या मुक्त होतो तर भगवान श्रीकृष्णांची नित्यसेवा करण्याची ही जी जाणीव आहे की भगवंतांना मी आनंद देणार आहे मी तर कृष्ण दास आहे आणि भगवंत कसे आहेत आपण जी सेवा करतो त्यामागचा भाव बघतात भावग्राही जनार्दन तर असे भगवंत मोठ्या प्रेमाने या भक्तांनी केलेली जी सेवा आहे प्रेममयी सेवा आहे त्याचा स्वीकार करतात आणि प्रेमाचं आदान प्रदान करतात आणि असा हा भक्त भगवंतांच्या सेवेत युक्त आहे तो भगवंतांची कृपा प्राप्त करतो आणि सर्व प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होतो तर आपला हा अठरावा श्लोक पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देवया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल